गोष्टी अजून मला लक्षात आणून द्यायच्या, जसं जयंत पाटील साहेब म्हणाले की सभापती महोदया व त्यांच्या कामकाजावर जेव्हा आपण काल बोलत होतात की ज्यावेळी माननीय सभापती हे सभापतींच्या सर्वोच्च स्थानी आसनस्थ होतात त्यावेळी त्यांचा कोणताही पक्ष नसतो किंवा काहीही न करता अशावेळी आपोआप त्यांच्या पक्षाचे सदस्यत्व जाते, या संदर्भात हे आपण म्हणतात ते मॉरली आपण असं मानतो पण लिगली असं नाही आहे. नाही नाही मी सांगतो, नाही नाही इट इज मॉरल. नाही तुम्ही जे म्हणालात ना त्याचं काय इंटरप्रिटेशन आहे ते सांगतो मी, की अशा प्रकारे पक्षाचे सदस्यत्व जाण्याची कोणतीही तरतूद कोणत्याही अधिनियम किंवा नियमात आढळत नाही. या संदर्भात माननीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, मात्र कोणतेही नियम अथवा कायदा करण्यात आलेला नाही. उलट पक्षी संविधानाच्या, आता हे महत्त्वाचं आहे, संविधानाच्या 10व्या अनुसूचीमध्ये सभापती उपसभापती यांनी राजकीय पक्षाचा राजीनामा देणे अथवा नंतर पुन्हा त्या पक्षाचे सदस्यत्व स्वीकारणे या सूट देण्यात आली असून कोणत्याही प्रकारे राजकीय पक्षाच्या राजीनाम्याचे बंधन घातलेले नाही. टेन शेड्यूल, त्यामुळे आपण बाकी सदस्यांना जो टेन शेड्यूल लागू करताय तो सभापती उपसभापतींना त्या प्रकारे लागू होत नाही. त्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्या 10व्या अनुसूचीच्या अनुच्छेद 102(2) व 191(2) पक्षांतराच्या कारवाणावरून निरव होण्यासंबंधातला उपबंध, परिच्छेद 6 पक्षांतराच्या कारणावरून येणाऱ्या निरहतेच्या संदर्भातल्या प्रश्नांचा निर्णय, आता आपण जे म्हणालात की कोण करणार, 1 सभागृहाचा एखादा सदस्य या अनुसूची अन्वये निरहतेस पात्र ठरला आहे किंवा कसे असा प्रश्न उद्भवला तर तो प्रश्न सभागृहांचे सभापती किंवा प्रकरण परत्वे अध्यक्ष यांच्याकडे निर्णयार्थ निर्देशित केला जाईल व त्यांचा निर्णय अंतिम असेल. परंतु सभागृहाचा सभापती किंवा अध्यक्ष अशा निरहतेस पात्र झाला आहे किंवा काय असा प्रश्न उद्भवला तर अशा बाबतीत तो प्रश्न या संबंधात सभागृह निवडून देईल अशा सभागृहाच्या सदस्याकडे निर्णयार्थ केला जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. म्हणजे आता यात दोन गोष्टी आहेत, समजा जर तुम्ही दिलेली नोटीस योग्य असं 1 मिनिटाकरता समजलं तर त्याची सुनावणी कोण करेल, तर एक तर सभापतीची निवडणूक घ्यावी लागेल तर सभापती करतील, किंवा या ठिकाणी एका व्यक्तीला निवडावं लागेल आणि ती व्यक्ती त्याची सुनावणी करेल. त्यामुळे याही बाबतीत त्या पदावर असणं किंवा पदावर नसणं याची कुठली अडचण त्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळे मला असं वाटतं की हाही मुद्दा अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आलेला आहे. परिच्छेद 5 मधनं जी सूट आहे त्यात अनुसूचित काही अंतर्भूत असले तरी जी व्यक्ती लोकसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष किंवा राज्यसभेचा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधान परिषदेचा सभापती किंवा उपसभापती अथवा एखाद्या राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून त्या पदावर निवडून आलेली आहे ती व्यक्ती, क जर अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या राजकीय पक्षाची होती त्या पक्षाचे सदस्यत्व तिने स्वेच्छेने सोडून दिले आणि त्यानंतर जोवर ती असे पद धारण करीत आहे तोवर त्या राजकीय पक्षात पुन्हा. तर अनिल परब यांनी नीलम गोऱ्हेंना उपसभापती पदावरून हटवावं असं म्हटलं होतं, मात्र या सगळ्याबद्दल आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं.